वस्तूची गती दाखवण्यासाठी समीकरणे चांगली असतात पण कधी कधी काय चालले आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला चित्राचीही गरज पडते गणितीय चित्र ज्याला आलेख म्हणतात असे आलेख कोणत्याही प्रसंगांचे चांगले आणि संक्षिप्त वर्णन करतात काळ विस्थापन वेग त्वरण हे कोणत्या अक्षावर घेतले आहे त्यानुसार गतीचे आलेख बदलतात आपण आधी गतीबद्दलची माहिती आलेखावर कशी दाखवतात ते समजून घेऊ विस्थापन काल कल्पना करा की तुम्ही मोटार चालवत आहात पहिल्या सेकंदात ती एक मीटर अंतर जाते दोन सेकंदात दोन मीटर जाते तीन सेकंदात तीन मीटर जाते चार सेकंदात चार मीटर जाते आपण या मोटारची गती आलेखावर काढू शकतो का आपण काळ एक्स अक्षावर आणि विस्थापन वाय अक्षावर घेऊ ही गती आलेखावर काढली तर ते असे दिसेल या रेषेचा चढ म्हणजे गाडीची गती आहे ती एक मीटर प्रतिसेकंद ही सरळ रेषा आहे म्हणून आपण म्हणू शकतो की त्वरण आचल आहे चित्रात दाखवलेले क्षेत्र आपल्याला गाडीने चार मिनिटात केलेले एकूण विस्थापन देते असाच आलेख प्रतिसेकंद चार मीटर जाणाऱ्या गाडीसाठी तुम्ही काढू शकाल का आधीच्या आलेखाशी याची तुलना करा बरं मोटार त्वरण करत असताना विस्थापन काल आलेख समजून घेण्यासाठी आपण फिजिक्स डॉट कॉमने केलेले सिम्युलेशन वापरू मोटार स्थिर आहे म्हणजेच सुरुवातीचा वेग शून्य आहे ती पाच मीटर प्रतिसेकंद वर्ग एवढे त्वरण करते आधीच्या आणि या आलेखामध्ये रेषेचा आकार हा पहिला फरक आहे जेव्हा त्वरण अचल आहे आणि म्हणून हा वक्र परवलय असतो जेव्हा विस्थापन काल आलेख वक्ररेषा असेल तेव्हा रेषेच्या चढावरून वेग शोधणे शक्य नसते चढ हा फक्त सरळ रेषेचा असतो अशा वस्तूचा वेग बदलत असणार त्याचे त्वरण होत असणार मोटारीला एकच वेग नसूनसुद्धा त्याला सरासरी वेग असतो आणि तात्कालिक वेगाचा संग्रह असतो आपण वस्तूचा सरासरी वेग एकूण विस्थापनाला एकूण काळाने भागून शोधू शकतो या वक्राला कोणत्याही बिंदूमध्ये स्पर्शरेषा काढली तर त्याचा चढ म्हणजे वस्तूचा त्यावेळचा तात्कालिक वेग, वेग होय विस्थापन काल आलेखावर एक सरळ रेषा म्हणजे आचल वेग रेषेचा चढ म्हणजे वेग दोन रेषा म्हणजे त्वरण तीन वाय अक्षाला जिथे छेदते ते सुरुवातीचे विस्थापन चार जेव्हा दोन वक्र एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा दोन्ही वस्तूंचे विस्थापन त्यावेळेला समान असते पाच सरासरी वेग म्हणजे वक्र रेषेच्या दोन्ही टोकांना जोडणाऱ्या सरळ रेषेचा चढ सहा वक्राला कोणत्याही बिंदूमध्ये स्पर्शरेषा काढली तर त्याचा चढ म्हणजे तात्कालिक वेग आपण अशीच अजून काही परिदृश्य पाहू आणि विस्थापन काल आलेख समजावून घेऊ एक निळी गाडी लाल गाडीच्या वीस मीटर पुढे आहे निळ्या गाडीचा वेग वीस मीटर प्रति सेकंद तर लाल गाडीचा वेग दहा मीटर प्रतिसेकंद यात गाड्यांचे त्वरण होत नाही दोन निळी गाडी लाल गाडीच्या वीस मीटर पुढे आहे निळ्या गाडीचा सुरुवातीचा वेग वीस मीटर प्रतिसेकंद तर लाल गाडीचा वेग दहा मीटर प्रतिसेकंद आहे निळ्या गाडीचे त्वरण होत नाही पण लाल गाडीचे त्वरण दोन मीटर प्रतिसेकंद वर्ग आहे लाल गाडीचे त्वरण होत असल्यामुळे त्याचा आलेख वक्र असेल जरी लाल गाडीचा सुरुवातीचा वेग निळ्या गाडीचा अर्धा आहे तरी लाल गाडीचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद एवढा प्रत्येक सेकंदाला वाढत आहे बारा सेकंदाने जेव्हा ती निळ्या गाडीच्या बरोबर येईल त्यावेळेला तिचा वेग तेहतीस मीटर सेकंद असेल तीन दोन्ही गाड्यांचे विस्थापन शून्य आणि सुरुवातीचा वेग शून्य आहे निळ्या गाडीचे दोन मीटर प्रतिसेकंद वर्ग त्वरण होत आहे आणि लाल गाडीचे चार मीटर प्रतिसेकंद वर्ग त्वरण होत आहे पंचवीस सेकंदांनंतर लाल गाडीचा वेग एकशे दोन मीटर प्रतिसेकंद आणि निळ्या गाडीचा वेग एक्कावन्न मीटर प्रतिसेकंद असेल गाड्यांचे त्वरण होत असल्याने हे वेग तात्कालिक वेग आहेत आणि वेळ जाईल तसे ते बदलत जातील ऋण चढ याचा अर्थ मागे चालवत जाणे असा नाही किंवा डावीकडे जाणे किंवा खाली पडणे असा नाही चिन्ह वापरणे ने नेहमी अहेतुक असते सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की चढ ऋण असेल तेव्हा वस्तू ऋण दिशेमध्ये प्रवास करत आहे विस्थापन काळ आलेखामध्ये एक धन चढ धन दिशेला गती दर्शवतो दोन ऋण चढ ऋण दिशेला गती दर्शवतो तीन शून्य चढ म्हणजे स्थिर अवस्था विस्थापन काल आलेखासारखे तुम्ही दोन गाड्यांसाठी वेग काल आलेख काढू शकता का एक गाडी दोन मीटर प्रतिसेकंद आणि दुसरी पाच मीटर प्रतिसेकंद जात आहे या आलेखात काल एक्स अक्षावर आणि वेग वाय अक्षावर दाखवलेला आहे या आलेखात उंचावर म्हणजे वेगाने दूरवर नाही व्ही बरोबर पाच मीटर प्रतिसेकंद ही रेषा उंच आहे कारण ही गाडी बरोबर दोन मीटर प्रतिसेकंद जाणाऱ्या गाडीपेक्षा जास्त वेगाने चालत आहे हे सर्व आलेख क्षयती जे सरळ रेषा आहेत प्रत्येक गाडीचा सुरुवातीचा वेग सात सेकंदाला त्यांच्या अंतिम वेगा इतकाच आहे हे मधल्या काळातील प्रत्येक वेळेला असेच असेल यापैकी प्रत्येक गाडीचा वेग सात सेकंदाच्या अंतरालासाठी अचल असेल निळ्या गाडीचे एकूण विस्थापन सात सेकंदांच्या अंतरालासाठी चौदा मीटर आहे ते रंगवलेल्या क्षेत्रफळा इतके आहे या सिम्युलेशनमुळे याची कल्पना करणे सोपे झाले वेग बदलत असताना आलेख कसा दिसेल गाडीची गती प्रत्येक सेकंदाला दोन मीटर प्रतिसेकंद अशी बदलत असेल तर त्याचा आलेख तुम्ही काढून बघा वेग काल आलेखावरील रेषा सरळ असेल पण क्षयतीज नसेल तर वेग बदलत आहे लाल गाडीचा वेग निळ्या गाडीच्या वेगापेक्षा जलद बदलतो लाल आणि निळी दोन्ही गाड्यांसाठीच्या आलेखावरील रेषांचा चढ वेगवेगळा असेल जास्त चढ असलेली रेषा म्हणजे वेगातील जास्त जलद बदल जसा लाल गाडीमध्ये आहे या गाडीचे त्वरण सर्वात जास्त असेल तुम्ही बघा की त्वरण चढाला मिळता जुळता आहे आणि सुरुवातीचा वेग वाय आक्षाच्या छेदबिंदू एवढा आहे या दोन्ही रेषा शून्यातून जात आहेत याचा अर्थ गाड्या सुरुवातीला स्थिर होत्या सुरुवातीचा वेग शून्य असला तरीही त्यांचे स्थान शून्य असेलच असे नाही आधीच्या आलेखावर सर्व रेषा सरळ होत्या सरळ रेषा ही चढ असलेली वक्ररेषा असते वेग काल आलेखावर चढ म्हणजे त्वरण असते त्यामुळे या आलेखावर दर्शवलेल्या दोन गाड्या अचल त्वरण करून हालत आहेत जर आलेख वक्र रेषा असेल तर त्वरण आचल नसते या आलेखासाठी आपण म्हणू शकतो की लाल आणि निळ्या गाड्या त्वरण करीत आहेत निळ्या गाडीचा सुरुवातीचा वेग शून्य आहे आणि लाल गाडीचा दोन मीटर प्रतिसेकंद आहे परंतु निळ्या गाडीचे त्वरण लाल गाडीपेक्षा जास्त आहे पाच सेकंदांनंतर या रेषा एकमेकांना मिळतात यावरून कळते की दोन्ही गाड्यांचा तात्कालिक वेग समान आहे वेग काल आलेखामध्ये आपण म्हणू शकतो की एक चढ बरोबर त्वरण दोन वाय अक्षावर जिथे मिळते तो सुरुवातीचा वेग असतो तीन जेव्हा दोन वक्ररेषा एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा दोन्ही वस्तूंचा वेग त्या वेळेला समान असतो चार सरळ रेषा एक समान त्वरण दर्शवतात पाच वक्ररेषा असमान त्वरण दर्शवतात एक मोटार दोन मीटर प्रतिसेकंद वेगाने चालत आहे वेग अचल असल्यामुळे त्वरण शून्य असेल या प्रकारच्या हालचालीचा वेग काल आलेख साधारणपणे सरळ रेषा असते धनत्वरण एक मोटार एक मीटर प्रतिसेकंद वेगाने चालत आहे त्याचे त्वरण एक मीटर प्रतिसेकंद वर्ग आहे त्याचा वेग वेळाप्रमाणे वाढत आहे या रेषेचा वेग काल आलेखावर चढ नीड बघा या गाडीचे त्वरण धन आहे ऋण त्वरण जेव्हा गाडीचा वेग वेळाबरोबर कमी होत जातो तेव्हा ऋण त्वरण होते त्याला अवत्वरण किंवा डिसेलरेशनसुद्धा म्हणतात गाडीचा सुरुवातीचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद आहे त्वरण ऋण असल्यामुळे काही वेगाने ती गाडी दिशा बदलते आपण वस्तूच्या चलनाबद्दलची माहिती आलेखावर कशी दाखवायची याबद्दल चर्चा केली हे किंवा यासारखे सिम्युलेशन वापरून चलनाबद्दल आणखी माहिती घ्या आव्हान हा गतीचा आलेख बघा आणि सांगा की ही वस्तू किती दूर गेली असेल